ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. नरेश म्हस्के हे ठाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि भाजप नेतेही उपस्थित आहेत. यावेळी ठाण्यातून नरेश म्हस्केंना राजन विचारेंचं आव्हान असणार आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये नरेश म्हस्के हे ठाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अर्ज भरताना श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक आणि इतरही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नवी मुंबईतून महत्त्वाची या संदर्भातली एक बातमी, ती म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या या ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील हजार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. हजारो कार्यकर्ते ठाण्याकडे रवाना झालेत. मोठे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिक ठाण्याकडे रवाना झाल्याचं कळत आहे. नवी मुंबईतून 60 बसेस आणि शेकडो खासगी वाहनातून कार्यकर्ते ठाण्याकडे रवाना झालेत. यावेळी नरेश म्हस्के यांच्या विजयाची खात्री देत भाजपमध्ये असलेली नाराजी देखील दूर होईल असा विश्वास शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला. पुच्छा आहे सगळ्यांना आणि तुम्ही म्हणता शिवसैनिक नाही, महायुतीच्या सगळ्या पक्षांचे, भाजपचे असेल, रासपचे असतील, आठवले गटाचे असतील, मनसेचे असतील, अनेक हजारो कार्यकर्ते हे शिवसेनेचे सगळे ठाण्याकडे चाललेले आहेत. आम्हीच आमच्याबरोबर आता मला वाटतं 30-35 बसेस आणि शेकडो खाजगी वाहनं घेऊन निघालो आहे. माझे सहकारी चौगुले साहेबांकडून 40 बसेस ठाण्याच्या दिशेने निघालेल्या आहेत. प्रचंड उत्साह महायुतीमध्ये आहे आणि पूर्वी ज्या खासदारांना भाजप आणि शिवसेनेने निवडून दिलं होतं ते दोन्ही पक्ष आज नरेश म्हस्केंच्या मागे असल्यामुळं विचारेंचा पराभव हा निश्चित झालेला आहे.